जानेवारीतल्या आमच्या कच्छच्या ट्रीपमध्ये आम्हाला एक नैसर्गिक आश्चर्य असलेली जागा सापडली. मग काय, रात्रीच्या अंधारात निर्जन जागेवर बस थांबून अगदी फोटो काढले, पण रात्रीच्या अंधारामुळे ते काय चांगले आले नाहीत म्हणून परत दुसऱ्या दिवशी तिथे पोहोचलो. तर त्या रात्री आम्ही कच्छच्या रनमध्ये असलेल्या आणि भुजपासून 25 किलोमीटर उत्तरेला असलेल्या कर्कवृत्तावर होतो. वर्षाचा सर्वात मोठा दिवस म्हणजे 21 म्हणजे उत्तरायणाचा शेवटचा दिवस. त्या दिवशी सूर्य या कर्कवृत्ताच्या रेषेच्या अगदी वर असतो आणि 22 जूनपासून तो मकरवृत्ताकडे परत मार्गस्थ होतो, म्हणजे दक्षिणायनाची सुरुवात होते. ह्याचा अर्थ हा की 21 जूनला जेव्हा तुम्ही ह्या रेषेवर उभे असतात त्या दिवशी तुमची अजिबात सावली पडणार नाही आणि ह्या रेषेच्या उत्तरेकडे अगदी नॉर्थ पोलपर्यंत तुमची सावली 365 दिवस अगदी उत्तरेकडे पडेल, थोडीफार उत्तरेकडे पडेल, कारण 365 दिवस सूर्य हा तुमचा थोडाफार दक्षिणेकडे असेल. आपली पृथ्वी जी आहे ती आपल्याच अक्षाच्या 23.5 अंश कोनात वाकलेली आहे आणि याच 23.5 अंश कोनाला घेऊन पृथ्वी सूर्याभोवती आपली एक चक्कर पूर्ण करते. त्यामुळे वर्षभर वेगवेगळे सीझन्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे जूनमधल्या उत्तरायणाच्या शेवटच्या दिवशी पृथ्वी इथे असते, तेव्हा पृथ्वीचा उत्तरेकडील भाग सूर्याकडे कललेला असतो आणि त्यामुळे कर्कवृत्तावर सूर्याची किरणे 90 अंश कोनात पडतात आणि याचमुळे 21 जूनला कर्कवृत्तावर नो शॅडो डे असतो. तसेच पुढे सप्टेंबरमध्ये पृथ्वी या ठिकाणी पोहोचते. या परिस्थितीमध्ये पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण भाग सूर्यापासून सारख्या अंतरावर असतात आणि सूर्यकिरणे 90 अंशांमध्ये विषुववृत्तावर पडतात. 21 सप्टेंबरला विषुववृत्तावर नो शॅडो डे असतो. डिसेंबरमध्ये पृथ्वी या ठिकाणी पोहोचते. यावेळी पृथ्वीचा दक्षिणेकडील भाग सूर्याकडे कललेला असतो. यावेळी सूर्यकिरणे 90 अंशात मकर वृत्तावर पडत असतात. म्हणून पृथ्वीच्या या 23.5 अंश कालण्यामुळे 21 जून आणि 21 डिसेंबरला सूर्य अनुक्रमे कर्कवृत्त आणि मकरवृत्तावर असतो आणि म्हणून 21 जूनला पृथ्वीच्या उत्तर भागात आणि 21 डिसेंबरला पृथ्वीच्या दक्षिण भागात वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. ह्या रेषा सूर्याच्या उत्तर आणि दक्षिणेकडे सीमा दर्शवतात. ह्या रेषांच्या पलीकडे सूर्यकिरणे कधीही 90 अंशात पडत नाहीत, म्हणजेच ह्या रेषांच्या पलीकडे कधीही सावली सरळ रेषेत पडत नाही, म्हणजेच इथे कधीही नो शॅडो डे नसतो.